नमस्कार द्राक्ष बागेदार मित्रांनो, आज आपण ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये एप्रिल छाटणीचं महत्त्व किंवा एप्रिल छाटणीचं व्यवस्थापन याविषयी बोलणार आहोत। तर एप्रिल छाटणी हा द्राक्ष पिकवण्याचा पाय आहे। यासाठी आपल्याला मेन गोष्ट काय करायची असेल तर मोजून जमिनीच्या प्रतिनुसार, हलकी जमीन असेल तर मोजून 30 काळी ठेवायची, मध्यम ते काळी कर्जदार जमीन असेल तर 35 ते 40 अशा काड्या आत्ताच ठेवून घ्यायचे आणि जेवढं लवकर होईल तेवढं तळातले 2 पाने काढायचे आणि बगल फुटी वगैरे काढून टाकायचे। कॅनोपी मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा आपल्या पूर्ण वेलीमध्ये असायला पाहिजे। तसेच आपण जे स्प्रे मारणार आहोत, फवारणी करणार आहोत, ते सुद्धा वेलीच्या पूर्ण पानावरती बसले पाहिजे। या दृष्टिकोनातून काडीविरळणी करणं महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आपल्याला भरपूर अन्न साठायचं, स्टोरेज होण्यासाठी 7 + 8 + 5 पानं आपल्या काडीवर राहिले पाहिजे। म्हणजे एका काड्यावरती 15 पानं आपण ठेवत होतो, त्याऐवजी 7 + 8 + 5 असे 20 पानं आपल्या एका काडीवर असायला पाहिजे, परंतु काडीविरळणी आपल्याला कंट्रोल केली पाहिजे। नंतर एकसारख्या जाडीच्या, एकसारख्या साईजच्या काड्या ठेवून बाकी सर्व काड्या आपल्याला विरळणी करायची। या दरम्यान पाऊस ह्या वर्षी लवकर चालू झालेला आहे, त्यासाठी व्हिगर वाढलेला आहे। तर व्हिगर कमी करण्यासाठी आपल्याला अमोनियम मॉलिब्डेनम 30 ग्रॅम च्या फवारणी करायची आहे। 0534 500 ग्रॅम एकरी अशा 2 ते 4 वेळेस फवारणी करायची आहे। प्लस अति व्हिगर असेल तर आपल्याला इथेल 80 ते 100 ml एकरी फवारावं लागणार आहे। या सगळ्या गोष्टी प्लस आपण कॉपर + टिल्ट चा वापर करून सुद्धा व्हिगर कमी करू शकतो। पुढचा मुद्दा आहे पावसाळी वातावरणामध्ये लवकरच पाऊस झाल्यामुळं कवळे पानं असल्यामुळं डावणी आणि भुरी आणि करपा याचा अटॅक वाढू शकतो। यासाठी बोर्डो मिश्रण 0.4% स्प्रे जेवढं लवकर होईल तेवढं उलटा पालटा आपल्या बागेवरती गेला पाहिजे। भुरीसाठी सल्फर + पोटॅशियम बायकार्बोनेट किंवा सल्फर + 0.05 2 ते 3 स्प्रे आपले केले पाहिजे। एप्रिल छाटणीसाठी फॉस्फरस + पोटॅशचं महत्त्व खूप असल्यामुळं आत्ता ज्यांनी सुपरफॉस्फेट टाकले नसेल त्यांनी एकरी 5 ते 6 बॅग सुपरफॉस्फेटच्या अर्जंटमध्ये वेलीवरती वरंब्यावरती टाकून घ्यायचे। पुढचा मुद्दा आहे हिरवळीच्या खतासाठी आपल्याला ताग, धंच्या, बाजरी, मका याचा पेरणी करायची आहे आणि हे पिकं फुलोऱ्यात आल्यानंतर कापणी करून वरंब्यावर टाकायचे। प्लस आपल्याला तणनाशक बंद करायचे आहे आणि हे ते गवतसुद्धा ह्या हिरवळीच्या खताबरोबर वाढवायचे आहे। याच्यामधून आपला एक कव्हर क्रॉप आणि हिरवळीचे खत असे दोन्ही मुद्दे आपले साध्य होणार आहे। पुढचा मुद्दा आहे आपण ब्रिक्स मीटरच्या सहाय्यानं वेलीच्या मॅच्युअर असणारं, काडीच्या मॅच्युअर असणारं पान, म्हणजे वरून शेंड्याकडून जे पहिलं पान मॅच्युअर ते मॅच्युअर असलेलं पान घ्यायचं आहे, त्याचा ज्यूस करायचा आहे आणि ब्रिक्स मीटरवरती ठेवून त्याचं ब्रिक्स आपल्याला मोजायची आहे। ब्रिक्स जर 10 डिग्रीच्या आत असेल तर तुम्ही समजायचं की फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल अतिशय कमी आहे। ब्रिक्स जर आपली 12-14 डिग्री असेल तर फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल जास्त आहे। जेव्हा तुमची डिग्री ब्रिक्स, पानातली डिग्री ब्रिक्स ही 14 डिग्री ब्रिक्सपेक्षा जास्त असेल त्यावेळेस तुमच्याकडे निश्चित रोग आणि किडीचा अटॅक कमी होणार आहे। आज तुम्ही बघितलं असेल तर ह्या वेलीवरती मोठ्या प्रमाणात थ्रिपचा अटॅक झालेला आहे। इथे जर तुमची डिग्री 14 डिग्री ब्रिक्स असेल तर तुमच्याकडे रोग आणि किडीचा अटॅक कमी होणार आहे। प्लस सकाळी 10 डिग्री ब्रिक्स आणि संध्याकाळी 12 डिग्री ब्रिक्स असं जर असेल तिथे सुद्धा तुमचं बोरॉन लेवल चांगले असणार आहे। जर त्याच्यापेक्षा जर फ्लक्च्युएशन नसेल, डिग्री ब्रिक्स कमी भरत असेल किंवा एकसारखे भरत असेल तर बोरॉनची कमतरता तुमच्या बागेमध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी पाऊस लवकर झाला आहे त्यामुळं आयनिक पोटॅश पावसाच्या पाण्यावरती निघून जात आहे, त्यामुळं पानाला कर्लिंग येत आहे, कर्लिंग येते आणि पोटॅश कमतरता वेलीवरती जाणवते। यासाठी आपल्याला अर्जंट बेसिसवरती 0.52 किंवा 0.05 स्प्रे घेणं अतिशय गरजेचं आहे। तसेच पुढील गोष्टी एकसारखेपणा याच्यासाठी झिंक + बोरॉनचे स्प्रे घेणं गरजेचं आहे, 0.52 स्प्रे वाढवणं गरजेचं आहे, कॉम्बियप आणि शिवीडचे स्प्रे घेणं गरजेचं आहे, फॉस्फरस पोटॅशसाठी सुपरफॉस्फेट
आणि यशस्वी ड्रीप खाली टाकणं गरजेचं आहे. तसेच आता श्रीपाद ॲग्रो यांनी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश असणारं कामा हे जे नवीन औषध आलं आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता. 1 ते 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून तुम्ही ह्या वर्षीचं काढीचं नियोजन जर केलं तर नक्कीच पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे. तरी तुम्ही सर्व जाणकार शेतकरी आहात, तरुण शेतकरी आहात, तुम्ही हे सगळं फॉलो कराल असं मला आशा वाटते आणि पुढच्या वर्षी चांगलं उत्पन्न घ्याल. धन्यवाद. नमस्कार.